राज्यातील विविध जिल्ह्यात पावसाने आपली दमदार हजेरी लावली असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। अशातच या पावसासंदर्भातला एक धडकी भरवणारा व्हिडिओ सोशल मीडियाच्या विविध माध्यमांवरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। या व्हिडिओतील भयानक दृश्य तुम्ही पाहताय। हे दृश्य आहे छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद येथील बाजार सावंगी इथं दवाखान्यात जाणारे दोन युवक धान नदीच्या पाण्याचा वेग अचानक वाढल्यानं मोटरसायकलसह वाहून जात होते। दरम्यान ग्रामस्थांनी यावेळी जे केलं ते पाहून तुमचा देखील डोळ्यांवरती विश्वास बसणार नाही। बातमी पूर्ण पाहूया, त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे दररोजचे पावसाचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर यावेळी तुम्ही पाहू शकता ग्रामस्थांनी प्रसंगवधान राखून अवघ्या काही अंतरावर वाहून जाणाऱ्या दोघांना नदीच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढलंय। यावेळी बाईक पुरात वाहून गेली, मात्र दोघांचे प्राण वाचल्यानं सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला। ही घटना आज सकाळी 10:30 घडली आहे। रविवारी रात्रीपासून खुलताबाद तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असून नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। तालुक्यातील अनेक नद्यांना पूर येऊन जनजीवन विस्कळीत झालंय। नदीच्या पाण्यामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे। दरम्यान तालुक्यात ममुराबाद येथील शहाबाज अजहर पटेल, परवेज मजहर पटेल हे दोन्ही सख्खे चुलत भाऊ मुमराबाद इथून बाजार सावंगी इथं दवाखान्यात जात होते। यावेळी गावाजवळील धान नदीला पावसामुळे पूर आला होता। चालकाला पुलावरून वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्यानं बाईक तशीच पुढं नेली, मात्र यावेळी अचानक पाण्याचा वेग वाढल्यानं बाईक पाण्याच्या वेगानं पुलावरून खाली जाऊ लागली। यामुळे दोघांनी खाली उतरत बाईक पाण्यात वाहून जाऊ नये म्हणून पकडून ठेवली, परंतु पाण्याच्या जोरदार प्रवाहानं बाईकसह दोघं पुढे वाहत गेले। हे दृश्य नदीच्या किनाऱ्यावरील ग्रामस्थांनी पाहिलं। काहींनी तात्काळ पाण्यात उडी घेत वाहून जाणाऱ्या दोघा मुलांना 500 ते 600 फुटाच्या अंतरावर नदीतून सुखरूप बाहेर काढलं, मात्र बाईक नदीच्या पाण्यात वाहून गेली आहे। दोन्ही मुलांना किरकोळ मार लागलाय। खुलताबाद तालुक्यात रात्रीपासून पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे।